राजस्थानमधल्या निवडणुकीत बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदू युद्ध सम्राटचा उल्लेख, तर पक्ष आणि नाव चोरला आता बाप चोरायचा प्रयत्न, या पोस्टरवरनं ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतीत आज निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे मंत्री सुनावणीला हजर राहतील। शरद पवार गटाकडनं प्रफुल्ल पटेलांना अपात्र करण्याची राज्यसभेत पत्राद्वारे मागणी, तर अजित पवार गटाकडनं वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी। शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पुढचे 18 दिवस सुरू असेल, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता 28 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान चालणार सुनावणी। सुप्रीम कोर्टात ठाकरे गटानं व्हीपबाबत खोटी कागदपत्र सादर केल्याचा शिंदे गटाच्या वकिलांचा दावा, सुनील प्रभूंनी दावा फेटाळला, या ठरावावरती सामंत आणि भुसेंच्या खोट्या सह्या असल्याचा जेठमलानींचा दावा। विधानसभा अध्यक्षांची भूमिका संशयास्पद, संविधानिक अधिकारांचा योग्य पद्धतीनं वापर करावा, नाना पटोलेंचा अध्यक्षांवरती निशाणा। मराठा आंदोलन आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जायकवाडी तुर्तास पाणी सोडू नका, राज्य सरकारच्या सूचना, सुप्रीम कोर्टानं जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचे आदेश दिलेत। मुंबईतील दुकानांवरती मराठी पाट्या लावण्यासाठी आता केवळ 1 दिवसाचा कालावधी शिल्लक, मराठी पाट्या न लावल्यास सोमवारपासून पालिका दंडात्मक कारवाई करणार। महाराष्ट्र सदन प्रकरणी कुणी पैसे खाल्ले, मनोज जरांगेंचा मंत्री छगन भुजबळांवरती निशाणा, तर आधी वैचारिक विरोध होता मात्र आता व्यक्ती म्हणूनही भुजबळांना विरोध, जरांगेंचं वक्तव्य। 9 दिवसांचा दौरा पूर्ण करून मनोज जरांगे जालन्यामधल्या अंतरवली सराटीत दाखल, औक्षण करून जरांगेंचं जोरदार स्वागत। आपण लवकरच उर्वरित महाराष्ट्राचाही दौरा करणार, मराठवाडा, खानदेश, विदर्भ असा हा दौरा असेल, मनोज जरांगेंची माहिती। अहमदनगरच्या बोधे गावात मनोज जरांगेंच्या सभेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन, मुस्लिम बांधवांकडनं मोफत पिण्याच्या पाण्याचं वाटप। ओबीसी मराठा विजयंतीसह सर्व खुल्या प्रवर्गांचं राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करणार, सर्व समाज घटकांचं मागासलेपण तपासण्यासाठी एकच निकष। कोकण पदवीधर निवडणूक आपणच जिंकणार, तर लोकसभा आणि विधानसभाही जिंकू, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। 16 आमदारांचे 160 आमदार होतील, कोकण दौऱ्यावरती असताना आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, तर राज्यात लवकरच महाविकास आघाडीचंही सरकार येणार, आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान कुडाळमध्ये बॅनर वॉर, ठाकरे गटाकडनं आदित्य यांच्या स्वागताचे बॅनर, तर भाजपकडनं निलेश राणेंचा भावी आमदार असा बॅनरवरती उल्लेख। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सावंतवाडीमधल्या माझगावमध्ये सेल्फी काढून अवघे काही सेकंदातच बैठक आटोपली, यावेळी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद न साधल्याची चर्चा। काश्मीरमध्ये जवानांचं रक्त सांडतंय, मात्र दिल्लीला चढलेली सत्तेची आणि निवडणुकांची नशा उतरत नाही, सामनातलं केंद्र सरकारवर टीका। राऊतांनी बावनकुळेंवरती केलेल्या आरोपांचे काही पुरावे आहेत का, भाजप नेते मोहित कंबोज यांचा सवाल। मकाऊमध्ये बावनकुळेंनी जुगारामध्ये 3.5 कोटी रुपये हरल्याचा संजय राऊतांचा आरोप। खोटं बोलायचं आणि अस्वस्थता पसरवणं हे राऊतांचं काम, तर खोट्या बातम्या पेरण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न, मंत्री गिरीश महाजनांची राऊतांवर टीका। राऊत हे मुंबईपुरतंच भांडं आहे, त्यामुळे ते तिथेच वाचतं, राऊतांचं वय तितकी बुद्धी, मंत्री गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवरती बोचरी टीका। ट्रिपल इंजिन सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात, राज्य सरकारनं लोकांची कामं करावीत, खासदार सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवरती निशाणा। सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर, शेतमालाच्या दरासाठी सुळेंचं तहसीलदारांना पत्र, शेतमालाचे दर वाढवण्याची पत्राद्वारे विनंती। खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण, मात्र ही भेट केवळ मतदारसंघातील विकास कामांबाबत, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। नाशिकच्या कळवणमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ, नागरिकांना विविध केंद्रीय योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन। मराठवाड्यामध्ये 22,929 तर इतर राज्यात 4,829 नोंदी सापडल्या, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती, तर यापूर्वी काहींनी कुणबी दाखले घेतले, त्यामुळे कुणबी दाखले घेतलेले किती आणि राहिलेले किती याची आकडेवारी सरकारनं जाहीर करण्याची शेंडगेंची मागणी। अपत्यप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा, संगमनेर न्यायालयाकडनं इंदोरीकरांना जामीनही मंजूर। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण
यांना ईओडब्ल्यूचं समन्स, 25 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची 6 तास ईडी चौकशी. उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोपांचं राजकीय षडयंत्र, पेडणेकरांचा पलटवार. कोविड काळातील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडनं रोमिंग छेडाची 8 तास चौकशी. या प्रकरणी अधिक तपासही सुरू. कोविड काळातील 4000 कोटींच्या खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्धच नाही. आरटीआय अर्ज 4 खात्यांकडे फिरून पुन्हा तिथेच. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या उत्तरातनं माहिती समोर. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंना न्यायालयीन कोठडी. रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी हिरेंवरती कारवाई. आजारपणाचं आपण नाटक करत असल्यास भर चौकामध्ये जोडे मारा. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवरती पलटवार. एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्यावरती त्यांनी आजारी पडल्याचं नाटक केल्याची टीका महाजनांनी केली. एकनाथ खडसे आणि महाजनांमधला वाद, यामुळे जिल्ह्यातील विकासात अडचणी येतात. दोघांनीही सामंजस्याची भूमिका स्वीकारावी, मंत्री गुलाबराव पाटलांचा सल्ला. मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरती केलेल्या टीकेनंतर खडसे समर्थक आक्रमक. जळगावात महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. माजी खासदार हरिभाऊ राठोडांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी. वायप्लस सुरक्षा पुरवण्याची हरिभाऊ राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. लोअर परळच्या डिलाईल पुलाचं आणि सरकत्या जिन्याचं लोकार्पण. पालकमंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन. उद्घाटनाच्या वेळेला भाजप नेते आशिष शेलार, मंगलप्रभात तोढा यांची उपस्थिती. डिलाईट पुलाचं नाव बदलून स्थानिक भारतीय व्यक्तीचं नाव देणार, मंगलप्रभात तोढा यांच्या सूचना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये. 2378 कोटींचा खर्च करून मूर्तिजापूर कारंजा, अमरावती कुरणखेड आणि कुरणखेड चिखली या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण. अकोल्यातील मूर्तिजापुरातील आयोजित सभेत मंत्र्यांकडनं गडकरींवरती स्तुतीसुम्न. 2024 गडकरींनी रेल्वे मंत्री व्हावं, भाजप आमदार हरीश पिंपळेंची मागणी. भाजप पदाधिकारी सना खान हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांकडनं आरोपपत्र. आरोपपत्रात आर्थिक व्यवहारातनं हत्या झाल्याचा घटनाक्रम. सनाचा मृतदेह न मिळाल्यामुळे मुख्य आरोपी शोधण्याचं आव्हान. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मेल आयडीवरती धमकीचा ईमेल. मुंबई विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मोठ्या प्रमाणात बदल. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम हाती, यासाठी 2450 कोटींचा खर्च. बोरिवली विरार दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचा मार्ग मोकळा. 12 हेक्टरवरच्या खारफुटीच्या जमिनीवरती रेल्वेची कामं करण्यास राज्य सरकारची तत्वतः मंजुरी. 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबई पुणे दरम्यानच्या मेल एक्सप्रेस रद्द. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय. मोनोरेल पुढचे 2 दिवस वडाळा डेपो ते चेंबूर दरम्यान बंद असेल. तांत्रिक कामामुळे सेवा गुरुवारी 23 नोव्हेंबरपासून शनिवार 25 नोव्हेंबरपर्यंत स्थगित. मुंबई सातारा प्रवास लवकरच गतिमान होणार. खंबाटकी दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचं 60% काम पूर्ण. जून 2024 काम पूर्ण होण्याची शक्यता. म्हाडाच्या 5,863 सदनिकांच्या विक्रीसाठी 24 नोव्हेंबरची संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली. सोडतीची नवीन तारीख अर्जदारांना मोबाईल मेसेजद्वारे कळवली जाईल. पर्यटन मंत्री गिरीश महाजन आणि मुंबई फेस्टिव्हल समिती अध्यक्ष आनंद महिंद्रांकडनं काळा घोडा फेस्टिव्हलची घोषणा. 20 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान महोत्सवाचं आयोजन. राज्यामधल्या सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ उपक्रम राबवणार. इयत्ता 8वीपर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी उपक्रम राबवण्याचा शासन निर्णय. सर्वसामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी महापालिकेच्या रुग्णालयात 0 प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवावी. मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या घोटाळ्यावरनं मुंबई काँग्रेस आक्रमक. 26 नोव्हेंबरला धारावीत मुंबई काँग्रेसकडनं निषेध मोर्चाचं आयोजन. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळावरती झालेल्या राड्या प्रकरणी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवरती आणि पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. राज्य सरकार गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांसाठी 20,000 कोटींच्या वर गुंतवणूक करणार, उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती. हिंगोलीमध्ये 10 शेतकऱ्यांनी अवयव काढले विक्रीला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत अवयव खरेदी करण्याची विनंती. बँकांकडनं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचा निर्णय.
राज्यभरातील बदललेल्या वातावरणामुळे राज्यभरातील तुरीवरती फायटोपथोरा ब्लाइट हा विषाणूचा प्रादुर्भाव, तुरीचं पीक काही दिवसातच पिवळं पडत असल्यामुळे तुरीचं उत्पादन कमी होण्याची भीती। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र टप्प्याटप्प्याने विकसित होणार, पहिल्या टप्प्यामध्ये बोटिंग आणि उद्यानं विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध होईल, मंत्रालयातल्या बैठकीत अजित पवारांची माहिती। संभाव्य पाणीटंचाईवरती राज्य सरकारकडून उपाययोजना सुरू, टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांना 19,53,00,000 निधी वितरित। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर, 27 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये सत्यशोधक दिंडीचं आयोजन। गडचिरोली पोलिसांनी 24 तासातच उभारलं पोलीस स्थानक, एटापल्ली तालुक्यातल्या वांगेतुरी भागात 5 एकर परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात आलंय। या पोलीस स्थानकाची संरक्षण भिंत उभारण्यासाठी मॅक वॉल पद्धतीचा वापर झालाय। गोंदियामधल्या अतिदुर्गम भाग असलेल्या सालेकसा तालुक्यात सुविधांच्या अभावी शस्त्रक्रिया बंद, त्यामुळे गोंदियातील नागरिकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी मध्य प्रदेशात जावं लागतंय। ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 12 आदिवासी गावं गेल्या 3 दिवसांपासून अंधारात, वीज दुरुस्तीसाठी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आदिवासी ग्रामस्थ आक्रमक। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदीचे आदेश असतानाही शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याचा प्रकार समोर। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊसदर आंदोलन मागे, उसाला FRP अधिक 100 रुपयांचा भाव मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचं राजू शेट्टींना लेखी आश्वासन। अंबडचं मैदान गाजवल्यावरती ओबीसी नेत्यांचा 26 नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये महाएल्गार मेळावा, या मेळाव्यात भुजबळांचं प्रमुख मार्गदर्शन, तर वडेट्टीवारांनाही आमंत्रण, प्रकाश शेंडगेंची माहिती। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात पुण्यातील शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती आदिवासींचा भव्य मोर्चा, धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण न देण्याची विनंती। पालघरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 900 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, रक्तदान करत सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न। अमरावती शहरामध्ये भव्य निशाण यात्रेचं आयोजन, फुलांनी सजलेला श्यामबाबांचा रथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जळगावमध्ये रथ ओढण्याचं आयोजन, श्रीरामाचा रथ ओढण्याची 150 वर्षांची अखंडित परंपरा, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळेंची उपस्थिती। बीडच्या पुलसावंगी गावामध्ये विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट, शेतकऱ्याचा 10 एकर परिसरातला ऊस जळून खाक, या घटनेमध्ये शेतकऱ्याचं जवळपास 15 लाखांचं नुकसान। पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावात 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, संध्याकाळी 4 आसपास जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के। चॉकलेटचं आमिष दाखवत 2.5 वर्षीय बालिकेवरती 17 वर्षीय मुलाकडनं बलात्कार, मुलाकडनं पीडित चिमुकलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न, बुलढाण्याच्या तरवाडी गावातली घटना, आरोपी अटकेत। ठाण्यामध्ये 2 तरुणांकडनं हॉटेल मालकावरती आणि वेटरवरती चॉपर हल्ला, या घटनेमध्ये 2 जण जखमी, मद्यपान आणि जेवणाची ऑर्डर वेळेत न दिल्यामुळे हा प्रकार घडला। ठाण्यातील कळव्यामध्ये 300 रुपयांच्या वसुलीसाठी अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण, मारहाण प्रकरणी 2 जणांवरती कळवा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद, 1 आरोपी अटकेत। भिवंडीमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी केलेल्या पालिकेच्या पथकावर दुकानदार आणि फेरीवाल्यांकडनं हल्ला, पोलिसांकडनं जमावावरती सौम्य लाठीचार्ज। उरण CBD रस्त्यावरती भीषण अपघात, रस्त्यालगत उभ्या कंटेनर आणि दुचाकीला कारची धडक, कंटेनर चालकाचा मृत्यू, 2 जण गंभीर। राजौरी चकमकीमध्ये लष्करचा टॉप कमांडर क्वारीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, तर दहशतवाद्यांशी लढताना भारताच्या 5 जवानांना वीरमरण। उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या 41 मजुरांचं बचाव कार्य अंतिम टप्प्यात, 12 नोव्हेंबरपासून मजूर बोगद्यामध्ये अडकल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं मथुरेमधल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात पूजा, मोदी मथुरेला जाणारे पहिले पंतप्रधान। गेल्या काही दिवसांपासून तृणमूलचे नेते अडचणीत, जर केंद्रीय एजन्सीजनं पक्षाच्या 4 नेत्यांना अटक केली तर राज्य पोलीस भाजपाच्या 8 नेत्यांना तुरुंगात पाठवेल, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा। काँग्रेस नेते राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, पंतप्रधान मोदींबद्दल पनौतीय शब्दावरनं केलेल्या वक्तव्यामुळे नोटीस, 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचा वेळ। भारत सरकारकडनं 2 महिन्यानंतर कॅनडियन नागरिकांसाठी ई व्हिसा सेवा सुरू, भारत कॅनडा सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय। इस्रायल आणि हमासमध्ये अखेर शस्त्रसंधी, मध्यस्थी करणाऱ्या कतारचा दावा, हमासनं अपहरण केलेल्या 240 पैकी
40 जणांना सोडणार तर इस्रायल अन्न आणि औषधं गाझापट्टीमध्ये जाऊ देणार. गुगल पे ॲपद्वारे मोबाईल रिचार्ज केल्यास अधिकचे पैसे भरावे लागणार. रिचार्जच्या रकमेव्यतिरिक्त आणखी काही ठराविक रक्कम अधिकची भरावी लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा 2 विकेट्स राखून सनसनाटी विजय. फिनिशर रिंकूकडनं शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारत ऑस्ट्रेलियाचा पराभव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.